नमस्कार लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एस टी एम एन्स दोन हजार सोळाचा पेपर बघितला बरं या पेपरमधले वॉकॅपचे प्रश्न आपण सगळे बघितलेले आहेत एकोणीस प्रश्न होते एकोणीसशे एकोणीस प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत एक दोन व्हिडिओमध्ये आता त्या व्हिडिओजमध्ये मला दोन पॉईंट्स ॲड करायचे आहेत पहिला पॉईंट म्हणजे करेक्शन आहे स्पेलिंगचा प्रश्न जो होता त्याच्यामध्ये मला एक करेक्शन ॲड करायचं आणि दुसरा एक पॉईंट आहे प्रिफिक्स आणि सफिक्स नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरचा प्रश्न जो होता त्याच्यामध्ये मला एक पॉईंट ॲड करायचं आहे असे दोन पॉईंट मला इथे सांगायचे बरं जास्त मोठा नाही बनवणार मी व्हिडिओ एक पाच सहा मिनिटाचाच व्हिडिओ होऊन जाईल ठीक आहे पहिला पॉईंट बघा करेक्शन सांगायचं आहे मला याच्यामध्ये बरं पहिला शब्द इम्बॅरेस शंभर टक्के करेक्ट आहे डबल आर असतो आणि डबल एस असतो लक्षात ठेवा इथं डबल आर आणि डबल एस इम्बॅरेस खूप वेळा आहे आयोगाने लक्षात ठेवायचं आपल्याला अकोमोडेशनमध्ये डबल सी असतो आणि डबल एम असतो डबल सी असतो डबल एम असतो शंभर टक्के करेक्ट आहे दोन्ही शब्द इथं सिंगल एम दिला होता चुकला इथं पण सिंगल एम चुकला साईज एबलमध्ये एस आय झेड ई लिहायचा पहिला साईज एबल साईज एबल साईज एबल म्हणजे तीन शब्द करेक्ट आहेत हिथं ई नाही फक्त म्हणून हा चुकला होता आता शेवटचा प्रश्न शब्दामध्ये मी ॲक्सेसरीला याला इनकरेक्ट म्हटलं याला इनकरेक्ट म्हटलं याला इनकरेक्ट म्हटलं होतं आणि हा शंभर टक्के बरोबर आहे असं म्हटलं पण तो ह्याच्यामध्ये मला थोडंसं करेक्शन करायचं आहे बरं आता काय करेक्शन आहे बघा ॲक्सेसरी आता या शब्दामध्ये आणि या शब्दामध्ये शब्दा काय फरक आहे बघा हे दोन शब्द मी फोकस करतो ए डबल सी -E ई डबल एस ओ आर वाय ठीक आहे ॲक्सेसरी आणि या शब्दामध्ये आता फरक काय बघा इथं फक्त ए या ओच्या जागी इथला ओ जो आहे या ओच्या जागी इथं काय आलं आहे फक्त ए आला आहे एवढाच फरक आहे बाकीचा काही चेंजेस नाही दिसत येत आपल्याला आता याचा अर्थ काय होतो बघा ॲक्सेसरी म्हणजेच काय तुम्ही मोबाईल घेता मोबाईलच्या बॉक्समध्ये काय काय असतं चार्जर असतो हेडफोन असतो हेडफोन असायचा पण आता नसतो म्हणजे ते काय झालं चार्जर हेड हेडफोन काय झालं त्याचं ॲक्सेसरीज झाल्या ॲक्सेसरी मोबाईलच्या ॲक्सेसरीज म्हणजे मोबाईलच्या ॲक्सेसरीज असं मी लिहितो इथं मोबाईलच्या ॲक्सेसरीज हा त्यासाठी वापरला जातो शब्द आणि ॲक्सेसारी ए जर आला नाही इथं ए तर त्याला मदत मदतनीस असं म्हणतात बघा मदतनीस म्हणजे चोर ज्यावेळेस चोरी करतो ना त्यावेळेस त्याला जे कोण मदत करणारे असतात बरं मी इंटरनेटवरती टाकलं किंवा पुस्तकावर जरी बघितलं ना आपल्याला हे उदाहरण भेटतं चोराचं उदाहरण भेटतं की चोराला मदत करणारे जे कोण असतात त्याला काय म्हणायचं ॲक्सेस सारी म्हणायचं ए म्हणायचा ॲक्सेस सारी, सारी। आणि हा शब्द आणि शेवटचा शब्द, शब्द करेक्टे, करेक्टे, हा पण सेम आहे म्हणजे इथं हा पण शब्द करेक्ट आहे हा पण करेक्ट आहे आणि हा जो दुसरा आहे दुसरा आणि तिसरा तर सेमच आहे म्हणजे तिसरा बी करेक्ट आहे म्हणजे चुकला काय फक्त तर फक्त हा चुकला आहे आणि का चुकला मग इथं तर अजून एक सेईस पाहिजे होता म्हणजे हा शंभर टक्के करेक्ट आला असता म्हणजे हा चुकला आहे फक्त इथं हे करेक्शन होतं तुम्ही जर लिहून घेतला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे करेक्शन करून घ्या आणि अजून एक प्रश्न प्रिफिक्स आणि सफिक्स नावाचा जो टॉपिक आहे आपलं त्याच्यामध्ये एक होतं प्रिफिक्स आणि सफिक्स हां ठीक आहे हा प्रश्न होता बघा प्रश्न काय विचारला अँटनम्स तयार करण्यासाठी कुठले प्रिफिक्स वापरतात हा प्रश्न होता आता मी इन या प्रिफिक्ससाठी काय लिहिलं इक्वल इन इक्वल बरं मी नेटवर टाकलं तर ही हे शब्द हे बरोबर दाखवत आहे इक्वलला इन इक्वल बरोबर दाखवत आहे पण पुस्तकात नाही सांगत आहे पुस्तकात इक्वलला इक्वलला अँटनम्स बनवताना अन हा प्रिफिक्स लावलाय अन अन इक्वल लक्षात ठेवा हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे आणि अजून एक पॉईंट सांगतो मग तुम्हाला करेक्ट करेक्ट आता पुस्तकानुसार जर आपलं इन जर घ्यायचं असेल इन प्रिफिक्स तर करेक्टसाठी काय म्हणणार मग आपण करेक्ट आणि इन करेक्ट करेक्टला विरुद्ध आरती बनवण्यासाठी कुठला प्रिफिक्स वापरला आपण इथं इन प्रिफिक्स वापरला हे शंभर टक्के करेक्ट आहे बस हा पॉईंट ॲड करायचा होता मला इथं चुकलं काहीच नाही या प्रश्नामध्ये हा प्रश्न आपला बरोबर चुकले होता चुकलेलं काहीच नाही आहे फक्त ॲडिशन होतं याच्यामध्ये इक्वलचे विरुद्ध आरती शब्द दोन प्रकारे बनतात इनइक्वलने पण बनतो आणि अन्य पण बनतो म्हणजे अनइक्वल पण बनतो आणि करेक्ट मी ॲड केलं त्याच्यामध्ये करेक्ट इन करेक्ट हेच दोन पॉईंट मला या व्हिडिओत सांगायचे होते बरं अजून एक महत्त्वाचा पॉईंट मला इथं कोट करायचं आहे किंवा सांगायचं आहे जेवढे एफर्ट्स मी या व्हिडिओ बनवण्यात घेत आहे तेवढा शंभर टक्के फायदा तुम्हाला होत असेल पण ऑफलाईनचं ज्यावेळेस लेक्चर घेतो आपण त्यावेळेस ऑफलाईन लेक्चरला कसं असतं समोर बसलेली असतात इंट्रॅक्शन होत असतं शिक्षक आणि टी टीचरचं आणि त्या मुलांचं त्यामुळं तेच मोटिवेशन असतं लेक्चर घेण्याचं तिथं ऑफलाईनला तसं यूट्यूबवरती लेक्चरला मंटलत का मोटिवेशन म्हटलं तर काय असणार आहे तुमचा लाईक असणार आहे शेअर असणार आहे तुमचा कमेंट असणार आहे तेच मोटिवेशन असणार आहे पुढचे व्हिडिओज कंटिन्यू करण्यासाठी त्यासाठी माझं एवढंच सांगणं असेल की तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर्स करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दल चांगला होता वाईट होता करेक्शन काय असतील कुठल्याही प्रतिक्रिया असतील तर त्या खाली मला कमेंटमध्ये सांगत चला ठीक आहे थँक्यू तुमचा जास्त न वेळ घेता व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो नेक्स्ट प्रश्नपत्रिका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच बघूयात